कामगार आयुक्तांनी प्रति मीटर सात पैसे मजुरी वाढ जाहीर केली मात्र अजूनही यंत्रमा कामगारांना ती मजुरी वाढ मिळत नाही जाहीर केलेल्या मजुरी वाढीची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मारून निदर्शनं केली दोन महागाई भत्ते एकत्र करून पिसरेटमध्ये दरवर्षी मजुरी वाढ देण्याचा निर्णय दोन हजार तेरामध्ये झाला होता पण ठरल्यानुसार गेली पाच वर्ष कामगारांना मजुरीवाढ मिळाली नव्हती त्यामुळे आता मजुरीवाढ मिळालीच पाहिजे यासाठी इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समिती आक्रमक झाली कामगार आयुक्तांनी मजुरीवाट जाहीर केली मात्र कारखानदार मजुरीवाट देण्यास तयार नाहीत या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कामगार कृती समितीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिया आंदोलन करून निदर्शन केले या आंदोलनाला अब्दुल्लाट येथील कामगार संघटनेनंही पाठिंबा दर्शवला दरम्यान आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांचा बारा फेब्रुवारीला मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनात भरमा कांबळे हनमंत लोहार राजेंद्र निकम आनंदागुरोव शिवानंद पाटील सहभागी झाले होते